जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वरील काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाट मोशन अप्लिकेशन मधून बिट सिंक वरती बनवलेला आहे तर आज व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग होणारच आहे व्हिडिओला तुम्ही आत्ताच एक लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोर बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करत चला म्हणजे इथून पुढं अपलोड होणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील त्यासोबत मित्रांनो आज चिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज होणार आहे जे काही फोटोज प्रिसेट यूज होणार आहे ते सर्व अगदी फ्रीमध्ये विदाउट पासवर्ड तुम्ही आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता त्यासाठी क्रोमवरती जाऊन एस पी क्रिएशन डॉट कॉम हे आपली ऑफिशियल वेबसाईट सर्च करून त्यावरून सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता त्यासोबत मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जर जा तुम्ही जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलचं नाव एस पी क्रिएशन हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले टेलिग्राममध्ये तुम्हाला आलाइट मोशन काय हे विदाउट डॉटर मार्क ॲप्लिकेशन देखील भेटतील आणि तुम्हाला मटेरियल देखील तिथून डाउनलोड करता येतील तर मित्रांनो चला जराही नव घालवता आपण आपल्या डोला सुरुवात करूया त्यानंतर आपण आपल्या अलाइड मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे सिम्पली या ठिकाणी बिट बुक मार्क प्रिसेट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे इथे तुम्हाला प्लेच एक ऑप्शन आहे आणि त्याच्यासमोर ॲरोचं ऑप्शन आहे ॲरोचं ऑप्शनवरती टच केल्यानंतर तुम्ही एक नंबरच्या बीटवरती येऊन जाल सिंपली तुम्ही जे या टाईपमध्ये दोन बोटामध्ये धरून झूम इन करायचे प्लसवरती टच करून मिड्यामध्ये जायचं आहे मीडामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते मी जे काही मटेरियल दिलेले त्यातील तुम्ही इमेज हे की करून ॲड करायचे किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे इमेजेस देखील ॲड केले तरी चालतील तर या टाईपमध्ये बघू शकता सगळे इमेज जे आहे ते मी पटकन ॲड करून घेतो एकदम शॉर्ट शॉर्ट इमेजेस या ठिकाणी तुम्हाला ॲड करावे लागणार आहेत ओके एकदम सिंपल इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक्स्ट्रा कट केलं तरी पण दिसणार आहेत इमेजेस बट तुम्हाला ॲड करायचे आहेत असेच आणि इथून तुम्ही फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे जर इमेजेस लहान असतील तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो तर मित्रांनो सगळे इमेजेस जे आहेत ते आपल्या ॲड झाले आहेत बॅक ते सिम्पली शेक इफेक्ट प्रिसेडमध्ये शेक इपेक्ट प्रिसेडमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जो तुम्ही एक नंबरचा इमेज आहे तो सोडायचा दो आहे दोन नंबरच्या इमेजेसवरती यायचं आहे दोन नंबरच्या इमेजवरती आल्या इथून हा इमेजेस तुम्ही कॉपी करा किंवा त्याच्या आधी आपण तीन नंबरचे इमेजेस जो आहे तो कॉपी करूया तीन नंबरचा इमेज कॉपी केल्यानंतर तुम्हाला असं समजायला सोपं पडेल म्हणून मी तीन नंबरचा आधी कॉपी केलेलं आहे जे आपण इमेज ॲड केले त्यामध्ये यायचे त्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी स्क्रोल करत राहायचं आहे ओके बघू शकता इथं मी तुम्हाला झूम आऊट करून धावतो म्हणजे तुम्हाला लगेच समजेल तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो इथंपर्यंत आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चार इमेजेस दिसत आहेत ओके एक दोन तीन आणि चार तर हे जे चार इमेज आहेत हे मोठे दिसत आहेत बारा सेकंदाच्या से नंतर तर त्यातील एक नंबरच्या इमेजला नं हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे ओके पेस्ट केलेला आहे पेस्ट केल्यानंतर दुसऱ्यालाही हा इफेक्ट आपण पहिल्यांदा आधी पेस्ट केलेला आहे त्यातील फ्लिप लेअर जो आहे तो असा काढून टाकायचा आहे दोन नंबरला देखील पेस्ट करायचं आहे या ठिकाणी फ्लिप लेअर काढून टाकायचं आहे तीन नंबरला देखील आपण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे फ्लिप लेअर काढून टाकायचा आहे आणि चार नंबरला देखील हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि फ्लिपलेअर काढून टाकायचं आहे ओके पाच नंबरला आल्यानंतर इथं तुम्ही फ्लि इफेक्ट पेस्ट करायचे आहेत फ्लिपलेअर सोडून त्याच्या खालचे जे सगळे इफेक्ट आहेत ते तुम्ही इथून काढून टाकायचे आहेत ओके म्हणजे इमेज जो आहे तो अशा प्रकारचे इफेक्ट दिसतील आणि हा इमेज असा तुम्हाला स्क्रोल होताना म्हणजे फ्लिप होताना दिसून जाईल बॅक यायचं सिम्पली शेक इफेक्ट प्रिसेडमध्ये शेक इफेक्ट प्रिसेडमध्ये आल्यानंतर दोन नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर स्टार्टला प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे या ठिकाणी मीडियामध्ये गेल्यानंतर एक तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे बघू शकता हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे एक नंबरच्या बीटपर्यंत येऊन एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचं आहे एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह केल्यानंतर स्टार्ट लिहून प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक पी एन जी दिलेला आहे म्हणजे आपला इमोजी जो असतो तो इमोजी पी एन जी दिलेला आहे तर तो ॲड करायचा आहे आणि एक नंबरच्या बीटपर्यंत येऊन एक्स्ट्रा पार्ट असा वाढवायचा आहे ओके आता मित्रांनो इथं पुढं आल्यानंतर आठ सेकंड जो आल्यानंतर आत्ता जो आपण मग अशी इफेक्ट पेस्ट केले इमेजेस इफेक्ट जो आहे तो कॉपी केला होता तो या इमेजला पेस्ट करायचा मोठा जो इमेज आहे त्याला ओके या ठिकाणी दोन इमेजेस तुम्हाला भेटतील या दोन्हीला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे बघू शकता या टाईपमध्ये त्यानंतर इथं तिसरा इमेजेस जो आहे त्याला देखील हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे तर याला पेस्ट केलेला आहे पुढे यायचं आहे इथं तुम्हाला चार नंबरला देखील हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे ओके इफेक्ट पेस्ट केलेला नंतर इथून पुढे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचे नाहीत सिम्पली या ठिकाणी तेरा सेकंदनंतर जेवढे पण इमेज राहिलेले आहेत शुक्त शुक्त या सगळ्या राहिलेल्या इमेजेसला आपण हाच इफेक्ट जो आहे तो पेस्ट करायचा तर बघू शकता या टाईपमध्ये हे इफेक्ट जे आहे ते आपण पेस्ट करत जायचं आहे तर मित्रांनो या टाईपमध्ये जे आहे तुम्ही लास्ट पेला हेच इफेक्ट जे आहे ते पेस्ट करायचं तर मी प्रत्येक इमेजला हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घेतो तर इफेक्ट सगळे पेस्ट झालेले बॅक यायचं आहे सिम्पली शेक इफेक्ट प्रिसेडमध्ये शेक इफेक्ट प्रिसेडमध्ये आल्यानंतर या ठिकाणी एक नंबरचा इफेक्ट जो आहे तो इथून तुम्ही कॉपी करायचा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचा आहे विडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो आपला इमोजी आहे त्या इमोजीला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे इमोजीला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तो इमोजी जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारचा काही दिसणार आहे म्हणजे शेक होताना ओके एक नंबरच्या बीटवरती यायचं आहे इथं तुम्ही प्लसवरती टच करून एक कुठला एक शेप इन्सर्ट करून फील कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे फील कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर कलर अँड फीलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करायचं आहे ग्रेडियंट सिलेक्ट केल्यानंतर ही बाजू जी आहे ती वरती आणि ही बाजू खाली अशी करून घ्यायची आहे या प्रोसेसने बघू शकता एकदम सिम्पल रीती अशा प्रकारे आपण हे करून घ्यायचं आहे आणि जितका होता येईल होईल तितका आपण हा खालीच घ्यायचा आहे खेचून ओके तर बघू शकता असा खाली खेचून घेतलेला आहे थोडासा वरती घ्यायचा आपण बघा या टाईपमध्ये इथं ब्लॅक कलर आहे त्या ठिकाणी आपण व्हाईट करा करायचं आहे आणि व्हाईट आहे तिथं आपण ब्लॅक करायचा आहे तर या ठिकाणी जो व्हाईट कलर आहे त्यावरती टच करायचा आहे इथं व्हाईट कलरवरती टच केल्यानंतर इथं प्लेटमध्ये येऊन इथून तुम्ही हा जो आहे तो ट्रान्सपरंटकडे मूव करायचा आहे बघू शकता कलर ट्रान्सपरंट होऊन जाईल आणि हा जो आहे तो लेअर इथून तुम्ही थोडीशी झूम करू शकता आणि व्यवस्थित अशा प्रकारे वरती तर सेट करू शकता ओके okay, पूर्णपणे लास्टपर्यंत ही लेयर जी आहे ती आपण करून घ्यायचे तर लास्टपर्यंत ही लेअर केलेली ले बघू शकता थोडीशी आणखीन आपल्याला ब्लॅक कलर जास्त हवा आहे तर आपण काय करूया इथं ट्रान्सपरंट जे आहे त्या ठिकाणी आपण पिंक वगैरे हो कलर देऊ आणि या टाईपमध्ये हे जे आहे ते वरती असं स्क्रोल करूया थोडंसं बघू शकता अशा प्रकारे आणि नंतर पिंक जो आहे तो आपण होता तसा ट्रान्सपरंट करून घ्यायचा ओके बघा आता या टाईपमध्ये आपला शाडो तर झालेला आहे ॲड आपल्या इमेजेसवरती त्यानंतर एक नंबरच्याच बीटवरती यायचं आहे एक नंबरच्या बीटवरती आल्यानंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे हा जो रश्मिका पी एन जी दिलेला आहे तुम्हाला हा तुम्ही थोडासा झूम करायचा आहे आणि या ठिकाणी तसा सेट करून घ्यायचा आहे बघा सेट झालेला आहे पूर्णपणे लास्टपर्यंत येऊन हा वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर पूर्ण स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे आणि कुठलाही आपला इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा सिम्बॉल आपण यावरती ॲड करायचा आहे तर या ठिकाणी हा जो लोगो आहे हा मी ऍड करून घेतलेला आहे माझा यूट्यूबचा तर तुम्हाला देखील अशा प्रकारचा लोगो बनवायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एडिटर स्पेशल प्लेलिस्ट आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारचा लोगो बनवू शकता पूर्णपणे लास्ट पर्यंत हा लोगो करून घ्यायचा आहे शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं व्हिडिओ रिझ्युलेशन टी एटी ठेवून हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं आज वेडो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र